जे होणार आहे ते टळणार नाही। तुझीच जर इच्छा असेल की गोरक्षने मच्छिंद्रला सोडून गौड बंगाल प्रांतात जावं, तर त्याला कोणी काहीही करू शकणार नाही। गोरक्ष वचनात अडकला आहे। त्याने एक वचन गुरूंना दिलं आहे की तो त्यांना सोडून जाणार नाही, आणि दुसरं वचन त्या स्त्रियांना दिलं आहे की ज्यात भाऊ पती मुलगा ह्यांना सोडवून आणे। होय देवी, ही तुझीच माया आहे, तूच सगळं प्रभावित केलं आहे। तुम्ही असं म्हणू शकता, पण मला ठाऊक नाही की गोरक्षाची काय इच्छा आहे। गोरक्षाला अन्याय सहन होत नाही, इथे ही तसंच आहे। कोणी स्त्रिया जर पुरुषांना ह्या पद्धतीने बंदी करत असतील तर ते अयोग्य आहे। मीही त्याचं समर्थन करणार नाही। देवी, हे तू आत्ता म्हणते आहे, परंतु तू कालीच्या रूपात असलीस की तुला कसलंही स्मरण राहत नाही। आपण रेवणला भेटलात हे उत्तम केलं। काही दिवस सान्निध्यात राहील, त्याला पुन्हा पुढच्या पायरीवर घेऊन जाता येईल। आपण मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर ह्या सगळ्यांना सिद्ध करत आला आहात। नाथ संप्रदाय कोणत्या दिशेने न्यायचा हे आपण ठरवलेलं आहे। नवनारायण नवनाथ म्हणून अवतरले की व्यापक कार्य सुरू होईल। ते स्वप्नही लवकर पूर्ण व्हावं। मी रेवणवर ध्यान ठेवून आहे, आपण गोरक्षावर ध्यान ठेवून आहात। गोरक्ष आणि महाकाल यांच्यात संघर्ष होऊन गोरक्षाला काही भोगावं लागू नये म्हणजे झालं। हे श्री महादेव, आपणच आधी मायेला सांगू शकता, या संकटापासून आपणच मुक्ती मागू शकता। मला येणाऱ्या संकटाची कल्पना आहे। एक एक नाथ घडवताना काय कष्ट आहे हे आपण पाहत आहात। मी पाहतो आहे। मीच नाही तर आपणही त्यात सहभागी आहात। कोणत्याही एका नाथाला काही झालं तर ते नाथ संप्रदायाला सोसणार नाही। महाकालीपासून गोरक्षाचं रक्षण करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे। तो क्षण कसा येईल सांगता येत नाही। हे श्री महादेव, आपण काल आहात, महाकाय आहात, आपणच सर्व काही निभावून न्याल। तुम्ही असं म्हणालात की मला तेच दृश्य आठवत।
प्रभु मच्छिंद्र शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु आपलेच स्मरण करत होतो म्हणूनच आलो आहे. आपण तर त्रिकाल ज्ञानी आहात. आपल्याला संकट काय आहे ते ठाऊक आहे. परंतु गोरक्षाला कितीही थांबवले तरी तो तिकडे जोडला जातो आहे. आधी मायेचीच लीला आहे. गोरक्षाला काही होऊ नये प्रभू. मच्छिंद्र मी सांगतो तसं कर. आज्ञा असावी. हे मला न सांगता ह्या मला कुठे आल्या आहेत. स्वामी स्वामी पार्वती इथेच येते आहे. मी इथे येणार हे तिला सांगितलं नव्हतं. मग त्याआधी आपण तात्काळ उपाय सांगावा प्रभू. गोरक्षासाठी महाकालीची उपासना कर. मी बीज मंत्र देतो तो ऐक. पार्वती आली आहे तिचा आशीर्वाद घे. होय गुरुवर. तुम्ही इथे अहो किती शोधलं मी तुम्हाला. मच्छिंद्र माझं स्मरण करत होता. मच्छिंद्र काय झालं काळजीत दिसतोयस. माते आपली कृपा असावी माते. नाथ संप्रदायाच्या कार्याला मी सदैव सहाय्यभूत आहे. तुला काही शंका आहे का.
नहीं माते। गोरक्ष कानी जाली कसे आहेत सगळे? सगळे उत्तम आहेत। जे नवीन नाथ अवतरलेले आहेत त्यांच्याकडेच जातो आहे। मग इथे का थांबला आहात? निघणारच आहे। इथे कडेलाच गौड बंगाल प्रांत आहे, इथे कोणी जाणार आहे का? माघारी येईल तेव्हा निश्चित जाईल। मच्छिंद्र आम्ही प्रस्थान करतो। पार्वती देवींना स्वतःच्याच काली स्वरूपाचं भान नसतं हे खरंच आहे। इच्छा पुऱ्या केल्या, धन दिलं, हा वाडा दिला, वेगवेगळ्या सिद्धी दिल्या, या पुढेही अशीच कृपा राहू दे। आम्ही कोणीच लग्न करणार नाहीये। आजवर अनेक पुरुषांना मधमाशी करून त्यांचा उपभोग घेतला, यापुढेही हे रहस्य गुप्त राहू दे माई। हे काली माई, आजवर तू दिलेल्या सिद्धीचा प्रभाव आहे तसाच तो राहू दे। एका दिव्य पुरुषाला पाठव या नगरात। असा पुरुष ज्याला आम्ही कधीच पाहिलं नाही। काय करावं? गुरुंना हे कसं सांगावं की त्या स्त्रियांना दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे? त्यांनी आदेश दिला आहे की त्यांना सोडून काही दिवस जायचं नाही। राहू दे विमल,
आपण ध्यानाला बसूया. गुरुवर, गुरुवर, गोरक्षनाथ गुरुवर ध्यानात आहे. त्यांचे ध्यान मुडू नये असं वाटतं. कानी पाणी घेऊन ये. होय गुरुवर. मी घेऊन येतो पाणी. आपण गुरूंना सांगून गेलात तर बर विचारतो. गुरुवर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. गुरुवर, मीच घेऊन येतो पाणी. नाही, मी जातो. गोरक्षनाथ सतत कसल्या तरी विचारत आहे. त्यांनी आज्ञेचा भंग करू नये म्हणजे झालं. हीच संधी आहे. मला गुरु आज्ञा ही मोडायची नाही, परंतु त्या स्त्रियांना दिलेलं वचनही मोडायचं नाही. गुरूंनी देखील हेच सांगितलं आहे की लोककल्याण प्रथम. आता जरी मी गौड बंगाल प्रांतात गेलो तरी
तरीही गुरुदेव माझ्यावर रागवणार नाही। परंतु हे पाणी तर त्यांना द्यावंच लागेल। आपणही माझे ध्यान करायला लागला, आपणही माझे स्मरण करायला लागला आहात। पार्वती, तुझं स्मरण करण्याची आवश्यकताच नाही। स्मरण कुणाचं करतो? ज्याचं विस्मरण होतं त्याचं। तू तर माझ्या आत आहेस, माझी अर्धांगिनी आहेस तू। पण तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवता। देवी, आता जरी मी तुला काही सांगितलं तरीही ते तुला आठवणार नाही, कारण हे तुझं सौम्य स्वरूप आहे। तुझं स्वरूप बदललं की तू वेगळी असतेस। गुरुवर, अन्न तयार आहे, मी अन्न वाढायला घेऊ का? गोरक्ष कुठे? गोरक्ष पाणी आणायला म्हणून गेले, ते आलेच नाही। हा पाण्याचा माठ मात्र इथे कसा आला माहित नाही। बराच वेळ झाला, आतापर्यंत यायला हवे होते। गोरक्ष आल्याशिवाय मला अन्न नको।
कानीत ते ठेवून दे. आपणही अन्न कसं ग्रहण करायचं ना? असं काही नाही जाली, तुम्ही भोजन करून घ्या. गुरुवर, आपण उपाशी असताना आम्ही अन्न कसं घेणार? परंतु गोरक्षने मला विचारलं का नाही? गुरुवर, त्यांनी तुम्हाला विचारले परंतु तुम्ही खोल ध्यानात होता. गोरक्षला थांबवायला हवं होतं. गुरुवर, आम्ही प्रयत्न केला होता. वाट पाहू. मी येतो आहे. जे जे पुरुष नाहीसे झाले आहेत त्यांना मी शोधून सगळ्यांसमोर आणेन. आदे आदे आदे. हॅलो, मी रंजन.